नमस्कार मंडळी, ट्रेक अँड टूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण केरळ कन्याकुमारीच्या ट्रीपवर आहोत. ह्या अगोदर आपण आपला पुणे ते केरळ हा कोकण रेल्वे प्रवास आणि मुन्नार दर्शन हे दोन व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही पाहिले असतीलच. हा ट्रीपमधील तिसरा व्हिडिओ आहे, जो आहे टेकडीमधील काही पर्यटन स्थळांचा. आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आता आपण मुन्नारमधून बाहेर पडलोय, टेकडीच्या दिशेने निघालोय. मुन्नार ते टेकडी हे 100 किलोमीटरचे अंतर आहे, ज्यासाठी 3 तासांचा वेळ लागतो. हा रस्ता पूर्णपणे घाटाचा आहे. मुन्नार सोडून आपण जसजसं पुढे जाऊ तसतसं आपल्याला दूरतर्फा केरळच्या मसाल्यांची शेती दिसायला लागतो. मित्रांनो, आपण आता हे स्पाइस केरळचं प्रसिद्ध आहे, तिथं वेलचीच्या शेतामध्ये आलोय आणि ही मी पहिल्यांदाच बघतोय कशी असते वेलची. तर हे आहेत वेलची. तर आपल्याला जे वेलची खातो आपण ती अशी लागते. मला वाटलं कुठेतरी झाडाला वरती लागत असेल, पण हे खाली लागतो. तर हे केरळमधलं प्रसिद्ध मसाले प्रसिद्ध आहेत केरळचे, त्यापैकी ही वेलची. इकडं मोठी मोठी आहेत, हे मोठे झालेले आहेत. ह्याच रस्त्यावरून पुढे आपल्याला इडुक्की हे गाव लागतं आणि ह्या गावातील हे वंदनमेदू गणपती मंदिर. ही तब्बल 40 फूट उंचीची गणेश मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन तिथून थोडं पुढे असलेल्या मुन्नार स्पाइस गार्डनला भेट दिली. मुन्नार ते टेकडी दरम्यान अशी बरीचशी स्पाइस गार्डन आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांची आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. ह्याच गार्डनमध्ये एक शॉप असते जिथे तुम्ही आयुर्वेदिक आणि मसाल्यांचे प्रोडक्ट विकत घेऊ शकता. टेकडीमधील मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे एलिफंट राईड. त्यासाठी आम्ही एलिफंट कॅम्पला भेट दिली. सुट्टीचा दिवस असेल तर गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागते. निघालो टेकडीमधील अजून एक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी, जे आहे पेरियार टायगर रिझर्व. इथे प्रायव्हेट गाड्यांना परवानगी नसल्याने आपणास पीटीआरच्या बसनेच जावे लागते आणि बसस्टॉपलाच आपल्याला बसचे आणि बोटीचे तिकीट एकत्रित मिळते. थोड्याच वेळात आपण टेकडी शहर सोडून जंगलात प्रवेश करतो आणि 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण पेरियार बोटिंग स्टेशनला पोहोचतो.
नमस्कार मंडळी, आता आपण आहे आपण आता आलो आहे टेकडीमध्ये, आणि टेकडीमधलं हे आहे पेरियर टायगर रिझर्व। तर हे टेकडीतलं एक रिझर्व जंगल आहे ज्याच्यामध्ये जंगली प्राणी आहेत। हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर असलेलं हे जंगल, आणि इथं येण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड नाही आहेत। इथं आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटची बस असते, त्या बसचं तिकीट घ्यायला लागतं, आणि त्या तिकीट घेऊन बस तुम्हाला इथं आतमध्ये अराउंड एक 7-8 किलोमीटर अंतर असेल हे, इथामध्ये आतमध्ये आणलं जातं जंगलामध्ये। आणि हे जंगला बोट राईड आहे, त्या बोटीने तुम्हाला आतमध्ये बॅक वॉटर आहे, त्या बॅक वॉटरच्या आतमध्ये नेऊन तिथं आतमध्ये तुम्हाला काही प्राणी दिसतात का किंवा एक घेऊन आतमध्ये नेलं जातं। आणि हे बघतो, हे पाठीमागं माझ्या एक मस्तपैकी एक शिल्प बनवलं आहे। तर खूप छान आहे हा एरिया, एकदम शांत आहे। 3:30 वाजता शेवटची बोट असते, त्यांच्या फिक्स टायमिंग आहेत, त्या टायमिंगमध्येच ह्यांच्या बोटी सोडल्या जातात। फिक्स लोकांनाच एंट्री दिली जाते, त्यामुळं आपल्याला लवकर तिकीट काढायला लागतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं फॉरेस्टच्या अंडर असल्यामुळं तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन द्यायला लागतं, तुम्हाला सगळी तुमची पर्सनल माहिती इथं भरून द्यायला लागते, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तिकीट दिलं जातं। इथला वेटिंग एरिया खूपच मोठा आणि प्रशस्त आहे। तसंच इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे चालवण्यात येणारं एक छोटंसं शॉपिंग सेंटर आहे। बाहेर सुद्धा बसण्यासाठी प्रशस्त जागा आहे। आत गेलेल्या बोटी परत आल्यावर आपले तिकीट चेक करून बोटीच्या दिशेने सोडलं जातं। पेरियार राष्ट्रीय उद्यान हे केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवरील एक संरक्षित जंगल क्षेत्र आहे। ह्याची व्याप्ती ही तब्बल 925 किलोमीटर आहे, आणि हा मुख्यत्वे हत्ती आणि व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु इथे इतर वन्यजीव सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात। या 925 किलोमीटर पैकी 305 किलोमीटर क्षेत्राला 1982 मध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले। केरळमधील वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पहिली अधिकृत घोषणा त्रेवणकोरचे महाराजा चिथिरा बलराम वर्मा यांनी केली। त्रेवणकोरचे महाराज यांचा इथे जंगलात पॅलेस देखील आहे, त्याचे आता रिसॉर्टमध्ये रूपांतर केले आहे। मित्रांनो, आपणास ही टेकडीमधील एलिफंट राईड आणि पेरियर जंगल सफर कशी वाटली ते नक्की सांगा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।